नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण एल पी जी सिलेंडरची सबसिडी जमा झाली का ते माहिती करून घेणार आहोत ते कसे तपासे ग्राहकांना सबसिडीची रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही ते कसे जाणून घेऊ शकतात बऱ्याच जणांना हे कसे माहिती करून घ्यायचे माहीत नसते आज मी संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो चला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर बघा मित्रांनो सध्या सरकार एका वर्षात प्रत्येक कुटुंबाला चौदा पॉईंट दोन किलोचा में बारा सिलेंडरवर सबसिडी देते जर ग्राहकाला त्यापेक्षा जास्त सिलेंडर घ्यायचे असतील तर ते बाजारभावाने विकत घेता येतात बऱ्याच ग्राहकांना त्यांच्या खात्यात सबसिडीचे पैसे किती पैसे जमा होतात याची माहिती नसते तसेच सबसिडीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याचाही अनेक ग्राहकांची तक्रार आहे आता ग्राहक सबसिडी रक्कम खात्यात जमा झाले आहे की नाही हे जाणून घेऊ शकतात अशा प्रकारे LPG चे थिती ग्यों ग्यों। एल पी जी सबसिडीची स्थिती कशी चेक करायची मी तुम्हाला सांगतो तर सर्वप्रथम मित्रांनो मोबाईल गॅस सिलेंडरच्या सबसिडीबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो माय एल पी जी इनला जावे लागेल या वेबसाईटवर तुम्हाला तिन्ही पेट्रोल पंप कंपन्याचे एस पी भारत आणि इंडियन टॅब दिसतील इथे गेल्यावर तुम्ही तुमचं ज्या कंपनीचा असेल तर त्या कंपनीवर क्लिक करायचं म्हणजे तुमचा कंपनी नेम एच पीचा गॅस असेल भारत गॅस असेल इंडियन गॅस असेल त्याच्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करा सर्वप्रथम माय एल पी जीवर जावे माय एल पी जी डॉट कॉमवर जावे त्यानंतर बघा एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल त्यात मेनूमध्ये गेल्यानंतर तुमचा सतरा अंकी एल पी जी आय डी टाका जर ग्राहकानं त्यांचा एल पी जी आय डी माहिती नसेल तर क्लिक हेअर नाओ यूवर एल पी जी आय डी येथे क्लिक करा मित्रांनो त्यात तुम्हाला एल पी जी गॅस नंबर तुम्हाला टाईप करा सांगतील जर माहिती नसेल तर क्लिक हेअर टू नाव यूवर एल पी जी आय डी येथे क्लिक करा त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर एल पी जी कन्झ्युमर आय डी राज्याचे नाव व वि वितरकाची माहिती टाकली पाहिजे त्यानंतर कॅप्चा कोड भरल्यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यावर तुम्हाला एल पी जी आय डी दिसेल आता तुमच्या खात्यात तपशील एका ऑफवर दिसेल इथे तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड एल पी जी खात्याशी लिंक केले आहे की नाही या माहितीसह तुम्ही सबसिडीचा पर्याय सोडला आहे की नाही हे देखील समजेल नंबर पाच या पेजच्या डाव्या बाजूला सिलेंडर बुकिंग हिस्टरी किंवा सबसिडी ट्रान्स्फर देखे यावर क्लिक करा त्यानुसार क्लिक केल्यावर ग्राहकांना सब सबसिडीची आपली रक्कम किती आहे ते आपल्याला स्क्रीनवर दिसेल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कुशल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र